तर आपण आता जे पंप प्लंबर ब्लॉक आहे सिमलीचे, जे पार्ट जे 3D मध्ये कन्वर्ट केले त्यांचं आता आपण काय करणार आहे, असेंब्ली करणार. बघितलं असेंब्लीचं व्ह्यूज दाखवलेले. सगळ्यात पहिले मेन पार्ट होता बॉडी पार्ट, त्याच्यानंतर न ब्रास कॅप, कॅप नंतर न ही बोल्ट, बोल्ट नंतर न लॉक नट, लॉक नंतर नट नंतर नट. तर बघा इथं असेंब्लीचं आपल्याला काय असेंब्ली करायची, ठीक आहे. मग आपण आता इनेक्स असेंब्ली इन्व्हायरमेंट ओपन करायचं. न्यू फाईलमध्ये बघा इथं फोल्डर सिलेक्ट करायचं पहिले, डेस्कटॉप इनेक्स. आता तुम्ही काय करायचं, कधी पण सगळे पार्ट असेंब्ली ड्रॉइंग आणि हे सगळं एकाच फोल्डरमध्ये ठेवायचं, जेणेकरून आपण जर असेंब्लीमध्ये काही मॉडिफिकेशन केले तर ते ऑटोमॅटिक पार्टच्या ड्रॉइंग पार्टच्या मॉडेलमध्ये जाऊन ऑटोमॅटिक ते चेंज होतं, म्हणजे ऑटोमॅटिक सेव्ह होतं ते. इथं नाव द्यायचं प्लंबर ब्लॉक, ठीक आहे, आणि ओके करायचं. राईट क्लिक, बॅकग्राऊंड व्हाईट. सगळ्यात पहिले आता बघा आपण असेंब्ली एन्व्हायरमेंटने ओपन केलं, मॉडेल ओपन केलं, न्यू असेंब्ली एन्व्हायरमेंट, मिलीमीटर, ठीक आहे. आता इथनं पार्ट ॲड करायचा. सगळ्यात पहिले बॉडी घ्यायची, ठीक आहे. बॉडी घेतल्यानंतर ना बघा इथं सेंटर पॉईंट, आणि याला कन्स्टंट यूज करायचं फिक्स सिलेक्ट ऑब्जेक्ट, हा मेन पार्ट आहे त्याच्यामुळं याला फिक्स करायचं. बघा इथे या असेंब्लीचं कन्स्टंट इथे येत जाते वन बाय वन, आणि हा पहिला आलेला आहे ब्लॉक. त्याच्यानंतर ना परत इथं असेंब्लीजवरती क्लिक करायचं, ॲड कंपोनंट, ॲड कंपोनंटमध्ये सेकंड कंपोनंट घ्यायचं. आता सेकंड कंपोनंट घ्या ब्रास, ठीक आहे. ब्रासनंतर ना याला इथं स्पेसिफाय पॉईंट, ओके. आता मूव करायचं पहिले कंपोनंट. बघा मूव करताना याला रोटेट पण करू शकता तुम्ही. बघा इथं आपल्याला या साईडला पाहिजे, 90 डिग्री. बघा राईट, आपण आता 90 डिग्रीमध्ये तो रोटेट केला आहे. आणि त्याच्यानंतर ना कन्स्टंट यूज करणार आहे आता. तर पहिले इथं हे बघा याच्यामध्ये टच अलाईनमध्ये याचा ॲक्सिस सिलेक्ट करायचं, हा ॲक्सिस आणि हा ॲक्सिस. बघा एकमेकांना अलाईन पाहिजे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा हा फेस आणि हा फेस कसा टच पाहिजे, त्याच्यासोबत सोबत हा ॲक्सिस आणि हा ॲक्सिस कसा पाहिजे, एकमेकांना अलाईन पाहिजे, ठीक आहे. मग आपण परत एकदा तेच यूज करणार, हा ॲक्सिस आणि हा ॲक्सिस एकमेकांना अलाईन केलं. बघा आपण केलं, ठीक आहे. आता हे ऑटोमॅटिक एकमेकांना अलाईन झाल्यामुळं इथं आलेलं आहे, टच इन्व्हायरमेंट यूज करायची गरज नाही. आणि ओके, हा पार्ट आपला सेट झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट ॲड करायचं. नेक्स्ट पार्ट कोणता आहे, कॅप. तर कॅप बघा आता फर्स्ट स्पेसिफाय पॉईंट, याला ओके करायचं. त्याच्यानंतर मूव, बघा मूव करताना आता आपल्याला याला रोटेट करावं लागेल. तर रोटेट करताना बघा या प्लेनच्या अबाउट रोटेट करायचं, राईट 90 डिग्री. बघा इथून अँगल पण दाखवतो 85 90, आणि ओके. त्याच्यानंतर ना बघा परत इथं कन्स्टंटवरती क्लिक करायचं, इथं द्यायचं सेंटर अलाईन आणि ॲक्सिस सिलेक्ट करायचं. बघा त्याच्यानंतर ना इथं बघा असेंब्ली ड्रॉइंगमध्ये जा. इथं बघा इथं दिलेलं आहे
हे जे डिस्टन्स दिलं आहे बघा, हे 24 दिलं आहे या सेंटर पॉईंटपासून. हा जो आहे इथं गॅप दिलेला आहे, आपण इथं टच पण करू शकतो पण ते टच नाही, इथं किती आहे 24 दिलेलं आहे. तर आपण काय करायचं, डिस्टन्स द्यायचं बघा. आता इथं आहे डिस्टन्स, ठीक आहे, टू ऑब्जेक्टमधलं. तर मग बघा, फर्स्ट ऑब्जेक्ट काय, इथं हा सेंटर पॉईंट आणि हा फेस, त्याच्यामधलं डिस्टन्स किती दिलेलं आहे 24, ठीक आहे. बघा आपण हे 24 वरती अप्लाय केलं. आता बघा इथं हे थोडंसं जे पार्ट ड्रॉइंग आहे ना, याच्यामध्ये मिस्टेक झालेलं आहे बघा. हे काय आहे की मी चेंजेस केलेले आहे, पण ॲक्च्युली काय आहे की आपण ड्रॉ करताना 46च ड्रॉ केलं होतं. तर इथं बघा हे 46 आहे आणि हा जो बॉडी पार्ट दिला आहे तर याचं हे किती दिलेलं आहे 48 दिलं आहे. आणि ॲसेम्ब्ली ड्रॉइंगमध्ये बघा, वर टॉप व्ह्यूने जर बघितलं तर हे नाही एकदम परफेक्ट मॅच दाखवलं आहे, बट 46 आणि 48 मध्ये 2 mmचा डिफरन्स आहे, तर 2 mm कमी येतं. तर ते मी ड्रॉइंग चेंज केलेलं आहे, त्याच्यामुळं ते चेंज झालेलं आहे बघा. एकदम फेस टू फेस त्याच्यासारखं सिमिलर दिसतं आहे, ठीक आहे. मग आता नेक्स्ट पार्ट ॲड करायचं, बोल्ट. आता बोल्ट बघा, 1 बाय 1 बोल्ट ॲड करायचं. आपण एक पार्ट डबल पण कॉल करू शकतो, ठीक आहे. स्पेसिफाय पॉईंट, ओके. आणि याला थोडंसं इकडं साईडला घ्यायचं बघा, घेतलं. अजून थोडं साईडला घ्या. त्याच्यानंतर कन्स्टंट, कन्स्टंटमध्ये सेंटर ॲक्सिस हेच यूज करायचं. हे आणि बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, याला हाफ फेस आणि हाफ फेस टच करायचं. इथं जायचं टच, हाफ फेस, हाफ फेस टच केलं, ठीक आहे. आता बघा हे थोडंसं बाहेर आलं इथं, बरोबर. आणि इथं जर ॲसेम्ब्ली ड्रॉइंग जर बघितलं आपण, हा सेक्शन येऊ, तर इथं बघा परफेक्ट मॅच दिसतं आहे, राईट, दिसतं की नाही. आणि इथं पॉकेटची जी डेप्थ आहे, याच्यामध्ये इथं डेप्थ दाखवलेली नव्हती. आणि इथं डेप्थ दाखवली बघा, ही किती दाखवली आहे, 8 mm दाखवली कुठून, बॉटम फेसपासून. आणि इथं हे 3 mm दाखवलं, बट ॲक्च्युली इथं चुकलेलं आहे, ही बॉटम फेसपासून 3 mm नाही, ही इथपर्यंतच 3 mm, सॉरी इथपर्यंत 8 mm. का, कारण की जो आपण नट बोल्ट जो बोल्ट ड्रॉ केला बघा, बोल्टचं हेड किती दिलेलं आहे 8 mm दिलं आहे, आणि प्लस ही 3, इथं हे 3 दाखवलेले, म्हणजे ते 11 टोटल. तर बघा त्याच्यामुळं हा पार्ट काय आला, वरच्या बाजूला राहिला. तर याला ओके करायचं. आता बघा हा फर्स्ट पार्ट जो आहे याच्यावरती डबल क्लिक करायचं. आपण आता कशामध्ये जाऊ, तो जो पार्ट आहे तर पार्ट डिझाईनमध्ये आलो बघा. आता बाकीचे पार्ट हाईट झाले, ठीक आहे. मग इथं बघा आपण जे पॉकेटची डेप्थ दिलेली होती, ते जे हे स्केच आहे बघा, हे स्केच कुठं येत आहे, हा एक सूट बनता आहे, हा स्क्वेअर पॉकेटचा, याला डबल क्लिक करायचं. इथं 8+3 टाकायचं आणि याला ओके करायचं. आता बघा ही पॉकेटची डेप्थ ऑटोमॅटिक वाढली. आणि त्याच्यानंतर ना बघा इथं वरती वरच्याच्यावर क्लिक करायचं आणि हा प्लंबर ब्लॉक ॲसेम्ब्ली, ते डबल क्लिक करायचं. बघा ॲसेम्ब्ली इन्व्हायरमेंटमध्ये आलो. तर बघा हा पार्ट बघा इथं ऑटोमॅटिक आता मध्ये गेलेला आहे, बरोबर आहे की नाही. ज्यावेळेस आपण याचं सेक्शन व्ह्यू बघू, त्यावेळेस आपल्याला बरोबर ते सिमिलर लाईक असंच दिसणार, सेम टू सेम. तर तेवढं मात्र त्याच्यामध्ये चेंज करायचं होतं. आपण ते डायरेक्ट चेंजेस पण करू शकतो. आणि इथं आपण चेंज केलं बघा, आता सेकंड बोल्ट कॉल करायचं, ॲड कंपोनंट, ॲड कंपोनंट, परत एकदा बोल्ट, स्पेसिफाय पॉईंट, याला मूव्ह करा. एक मिनट, ॲड पॉईंट, बोल्ट, ओके, याला मूव्ह करून घ्या थोडंसं साईडला, ठीक आहे. कन्स्टंटमध्ये परत एकदा ॲक्सिस, सेंटर ॲक्सिस, ठीक आहे. हा पहिले याचं सिलेक्ट करायचं, त्याच्यानंतर ना हा सिलेक्ट करायचा, त्याच्यानंतर परत एकदा कंपोनंट मूव्ह करून घ्या थोडंसं आणि कन्स्टंट टच. बघा आता हा फेस सिलेक्ट करायचा आणि सेकंड हा फेस अप्लाय,
मग आता सेकंड कंपोनंट आपला कोणता कोणता करायचा, लॉक नट. तर लॉक नट कॉल करा. ठीक आहे, लॉक नट आपण इथं ठेवलं. त्याच्यानंतर कन्स्ट्रेंटमध्ये सेंटर पॉईंट सिलेक्ट करा. ठीक आहे, परत एकदा त्याला मूव करायचं. नंतर कन्स्ट्रेंट टच, बघा टचमध्ये आता हा फेस आणि हा फेस. ओके, त्याच्यानंतर परत ॲड कंपोनंट. नेक्स्ट बॉडी, बॉडीने बोल्ट आता नट नट. आता मूव करा. मूव केलं, त्याच्यानंतर परत कन्स्ट्रेंटमध्ये इथं ऍक्सिस ठीक आहे, आणि इथं परत एकदा टच. ओके, तर बघा हे असे सिमिलर दोन इकडे ॲड करायचे. परत लॉक नट, लॉक नटमध्ये इथं परत त्याला काय करायचं, पॉईंट स्पेसिफाय करायचं. मूव करून घ्या लॉक नटला. कन्स्ट्रेंट सिमिलर, नंतर टच, टचमध्ये हा फेस पहिले सिलेक्ट करायचा, नंतर हा सिलेक्ट करायचा. याला ॲप्लाय करा. परत दुसरा कंपोनंट नट सिलेक्ट पॉईंट, मूव करायचं याला कन्स्टेंट. सिलेक्ट केलं, नंतर परत एकदा टच. टच करताना बघा हा पॉईंट, हा फेस आणि हा फेस. ठीक आहे, ओके, बघा या अशा प्रकारे या असेंब्ली कम्प्लीट झाली. आता याचे आपण कन्स्ट्रेंट हाईड करू शकतो. वेगवेगळे व्ह्यूमध्ये तुम्ही बघू शकता. बघा ही सेंटरला टच दिसतंय राईट, आणि ही डबल रेडियस दिसते. बघा ही असं का बरं दिसत असेल, कारण की ते आपण सर्क्युलरमध्ये रिव्हॉल्व केलं आहे आणि ते सगळ्या बाजूचं दिसतं. तर हे पलीकडच्या साईडचं आहे, तर सेंटर पॉईंटचं जे सेंटर सेंटर पोझिशनचं हे, आणि दोन एचचे जे पोझिशन आहे त्याचं काय हे. तर इथं कन्स्टेंट बघा नट बोल्ट व्यवस्थित एकदम टॉप व्ह्यूनी जर बघितलं तर सिमिलर आप जसं आपल्या याच्यात दाखवलेलं आहे सेम तसं दिसतंय बघा. जसं आपल्या इथं दाखवलेलं आहे बघा, त्याच्यानंतर टॉप व्ह्यूनी बघा, टॉप व्ह्यूनी नट बोल्ट इथं ले होल. ठीक आहे, अशा प्रकारे आपली असेंब्ली कन्स्ट्रेंट आपण यूज केले आणि असेंब्ली कम्प्लीट केली आहे, आणि हा पूर्ण प्लंबर ब्लॉकची असेंब्ली पण कम्प्लीट झाली. तर नेक्स्ट व्हिडिओत आपण याचं डिटेलिंग करू, त्यावेळेस त्याचं ड्राफ्टिंग करत आणि बघा असेंब्ली व्ह्यूचं पण ड्राफ्टिंग करू, आणि ईच अँड एव्हरी पार्टचं पण आपण ड्राफ्टिंग केलेलं आहे.
ते पण आणि दोन शीट आपण क्रिएट करू, याला सेव्ह करायचं मग. आता तुम्ही जर या असेंब्ली इन्व्हायरमेंटमध्ये जर काही चेंजेस केले तर ते ऑटोमॅटिक तिकडे पण चेंज होणार. ठीक आहे, आपण हे सेव्ह केलं.